काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत, त्यातील काही प्रश्न आता जे शिल्लक आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा आणि लॉजिक त्यांचे समजण्याचा ट्राय करू. प्रश्न क्रमांक 1, 13, 17, 23, 19. हा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. पहा लॉजिक कोणतं असेल, सर्वांना माहित आहे आपण फरकाचा लॉजिक लावतो, वर्गाचा लॉजिक, घनाचा लॉजिक, बेरीज, गुणाकार आणि भागाकाराचा लॉजिक आपण लावण्याचा ट्राय करतो. संख्या मोठ्या दिसल्या तर भागाकाराचा लॉजिक लावतो, संख्या मोठ्या दिसत असून आणि मोठ्या प्रमाणात कमी होत आपल्याला दिसत असल्या तर आपण लॉजिक लावतो भागाकाराचा. संख्या जर मोठ्या पटीनं जर मोठ्या होत गेलेल्या आपल्याला दिसल्या तर आपण गुणाकाराचा लॉजिक लावतो, आणि संख्या जर भागाकार सॉरी वर्ग वर्गांच्या आपल्याला वर्ग संख्या दिसल्या तर आपण वर्गांचा लॉजिक लावतो, किंवा वर्ग किंवा घनाच्या जवळील संख्या दिसल्या आपल्याला तर आपण घनाचा लॉजिक लावतो. इथे अशा प्रकारे कोणत्याच संख्या दिसत नाहीये, आणि जर फरकाचा जर विचार केला तर 2-2 फरक आणि कुठे 4 फरक, कुठे 2 फरक आपल्याला दिसत आहे. परंतु लक्षात घ्या, 13, 17, 19, 23, 29 या सर्व मूळ संख्या आहेत, आणि आपल्याला हा एक प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो मूळ संख्यांचा. मूळ संख्यांचा पहा 13, 17, 19, 23, 29 नक्कीच इथे 31 ही एक मूळ संख्या 29 नंतर ती आपल्याला पाहायला मिळेल आणि आन्सर 31 असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, 128, 64, 32, 16, 8. 128, 64, 32, 16, 8 क्वेश्चन आहे पुढील संख्या सांगा. लक्षात घ्या मित्रांनो, इथे मागास आताच आपण बोललो की संख्या जर मोठ्या प्रमाणात कमी कमी होत गेल्या तर लॉजिक कोणतं लागेल. मोठ्या प्रमाणात कमी होत आहे म्हणजेच नक्कीच भाग कोणत्या तरी संख्येनं भाग देऊन त्या संख्या लहान लहान होत जात आहे. आता इथे लॉजिक 2 लागू शकतो, कारण 128 जर आपण 2 भाग दिला तर 64 येते, 64 जेव्हा 2 भाग दिला तर 32 येते, 32 जेव्हा आपण 2 भाग दिला तर आपल्याला 16 मिळते, 16 जेव्हा 2 भाग दिला तर 8 मिळते, आणि 8 नक्कीच आपण जेव्हा 2 भाग देऊ तर आन्सर येईल 4. आपला आन्सर असेल 4, पुढील संख्या असेल 4. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट लॉजिक पाहू. पहा 64, 72, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट लॉजिक 74, 72, 68, 64, 72, 68, 64, 44, 60, 44, 60 आणि 44. पुढील संख्या सांगा अँड क्वेश्चन आहे. पहा संख्या मालिका. आता इथे आपल्याला संख्या जवळजवळ दिसत आहे आणि कोणत्या तरी फरकानं कमी होत दिसत आपल्याला संख्या दिसत आहे. आपण सर्वात आधी फरकाचाच विचार करतो, म्हणून आपण जर विचार केला तर फरक आणि संख्या कशा प्रकारे कमी होत आहे ते आपण शोधू. 74 ला जेव्हा आपण 2 मायनस करू तर आपल्याला आन्सर मिळेल 72 - 2 झाले. त्याच्यानंतर 72 मधून जेव्हा आपण -4 करू तेव्हा आपल्याला 68 मिळत आहे, आणि 68 मधून जेव्हा आपण 8 करू तेव्हा आपल्याला 60 मिळत आहे. लक्षात घ्या, इथे जो फरक आहे तो पटीत वाढत आहे आणि वजा होत आहे, पटीत वाढत आहे आणि वजा होत आहे. म्हणजेच काय, 8 नंतर पटीत वाढून हा 16 होईल, 8 × 16, 2 पटीत वाढत आहे, 8 × 16, आणि इथे 60 मधून जेव्हा आपण 16 मायनस करू तर 44 नक्कीच आन्सर मिळते, आणि यातूनच आपण 16 × 32 इथे 16 होईल 32, आणि 32, 44 मधून 32 वजा होतील तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल, 4 मधून 2 गेले 2 आणि 4 मधून 3 गेले 1, आन्सर मिळेल 12. अशा प्रकारे ही संख्या मालिकेतील लॉजिक आहे. नेक्स्ट लॉजिक, नेक्स्ट क्वेश्चन पहा 720. नेक्स्ट लॉजिक असेल आपलं 720
असे 20 144 36 12 6 144 36 12 6 पुढील संख्या शोधा. पुढील संख्या शोधा हा क्वेश्चन आहे 120 144 36 12 6. पहा इथे आपल्याला सरळ सरळ आधीपासूनच म्हटले आहे आपण संख्या कमी होताना दिसत आहे म्हणजेच काय इथे लॉजिक नक्कीच 72 चा सॉरी म्हणजेच भागाकाराचा असेल. कसं तर आपल्याला इथे संख्या या मोठ्या संख्येवरून डायरेक्टली 144 कशाच प्रकारे होऊ शकत नाही तर ते भाग घेऊनच होऊ शकते. वर्गाचा विचार आपण केला तर वर्ग लागत नाही घन नाही त्याच्यानंतर फरक फरक हा एवढा मोठा फरक एवढा मोठा फरक असलेल्या नंबरची सिरीज आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाही म्हणजेच हा भागाकाराचा प्रश्न आहे. भागाकार जेव्हा आपण करू जर आपण पाच एक पाच पाचवी जेव्हा आपण भाग देऊ पाच एक पाच शिल्लक दोन आणि इकडचे दोन घेतले पाच चौक वीस पाच एक पाच पाच चौक वीस शिल्लक दोन आणि जेव्हा आपण या हा शून्य घेऊ आणि पाच चौक वीस आपल्याला आन्सर 144 मिळेल म्हणजेच लक्षात येते पाचने भाग दिल्यानंतर 144 आपल्याला मिळत आहे. आता 144 ला आपण पाचने भाग देऊ 36 मिळते का पाहू. पाचने भाग दिल्यानंतर पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा होत आहे म्हणजेच नक्कीच इथे भाग जात नाही. लक्षात येते की हा भाग चारने गेला असेल कारण पाच त्रिक पंधरा मिळाल्यानंतर इथे पंधरा नाही आहे 14 आहे म्हणजे भाग जात नाही. पहा चार त्रिक बारा चार त्रिक बारा भाग जाते शिल्लक आहे दोन आणि चार सकम 24 म्हणजे 36 आपल्याला आन्सर चारने भाग दिल्यानंतर 36 मिळत आहे. लक्षात येते की भाग तर देतच आहे परंतु संख्या जी आहे ती एकने कमी होत आहे. जेव्हा आपण चारने भाग देऊ तर 36 येत आहे इथे नक्कीच आपल्याला तीनने भाग द्यावं लागेल 12 त्रिक 36 होतील म्हणजेच इथे 12 मिळतील तीनने भाग दिल्यानंतर आणि 12 ला जेव्हा आपण दोनने भाग देऊ तर नक्कीच आपल्याला 6 मिळेल आणि 6 ला जेव्हा आपण आता दोन आहे एक कमी करावा लागतो म्हणजे एकने भाग देऊ तर आपली पुढील संख्या असेल आन्सर असेल जो की 6/1 जे की आन्सर येईल 6 तर हा आपला एकदम करेक्ट आणि राईट आन्सर असेल. सर्वांच्या लक्षात आलं असेल ही संख्या मालिका कशा प्रकारची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आणि नेक्स्ट लॉजिक नेक्स्ट क्वेश्चन पाहू आणि नेक्स्ट लॉजिक 168 ही संख्या मालिका आहे. पुढील संख्या शोधा आपल्याला क्वेश्चन आहे. कशा प्रकारे सॉल्व केले एकशे आपल्याला पहा फरक हा लॉजिक इथे असू शकते कारण वर्गसंख्या नाही त्याच्यानंतर आपल्याला घनसंख्या दिसत नाही आहे त्याच्यानंतर भाग जरी दिला तर भाग दिल्यानंतर आपल्याला पटीने संख्या आपल्याला कमी होताना दिसतात परंतु इथं तोही प्रकार इथं आपल्याला दिसत नाही म्हणजेच भागाकार नाही गुणाकार नाही गुणाकार असलं तर पटीने आपल्याला जास्त दिसतात भागाकार असलं तर पटीने जास्त दिसतात त्याच्यानंतर बेरजेचा हा एक प्रकार असू शकतो किंवा हा प्रकार असू शकतो की फरकाचा कोणता प्रकार असू शकतो. पहा कोणता प्रकार आहे शोधू. जर आपण 106 मधून 86 जेव्हा आपण वजा करू 86 जेव्हा आपण वजा करू आपल्याला आन्सर काय मिळते 00 आणि 220 आपल्याला 20 आन्सर मिळत आहे. आता जर आपण 86 मधून आपल्याला वजा म्हणजेच 20 हा फरक आहे 86 आणि 106 मधील फरक कोणता आहे 20 20 20 ने कमी झाला 106 ने कमी झाल्यानंतर 86 येतात म्हणजेच नेक्स्ट फरक आपल्याला मिळेल जेव्हा आपण 86 मधून जर 20 वजा करू तर 68 मिळते का तर नाही आपल्याला वजा करावा लागेल 18 86 मधून जेव्हा आपण 18 वजा करू तर नक्कीच 68 मिळेल आणि 68 मधून जेव्हा आपण 52 वजा करू तर आपल्याला आन्सर मिळेल 16 म्हणजेच इथे फरक जो आहे फरक इथे वजा होत आहे आणि हा फरक दोन दोनने कमी होत आहे 20 चे झाले 18 18 झाले 16 आणि नक्कीच या 52 आणि 38 मध्ये फरक असेल 14 चा
आणि आपल्याला नेक्स्ट आन्सर काढायला सांगितलेलं आहे नेक्स्ट संख्या, तर इथे आपल्याला संख्या मिळेल वजा 12 ही असलेली, म्हणजेच 38 मायनस 12 होईल 6 आणि 1 2 म्हणजे 26. आपला आन्सर असेल, फायनल आन्सर असेल 26 अशा प्रकारचा हा लॉजिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे 100. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन चार 7 11 18 29 हा खूप महत्वाचा लॉजिक आहे, लवकर लक्षात नाही. 4 7 18 11 18 आणि 29 47 76 पुढील संख्या सांगा. पहा इथे वर्ग संख्या आपल्याला दिसत नाहीये, फरकाबद्दल वाटत आहे. फरक पहा, जर 4 आणि 7 मध्ये पाहिलं तर 3, 7 आणि 11 मध्ये पाहिलं तर 4, आणि इथे जेव्हा 3 आहे इथे जेव्हा 5 असेल तर इथं 4 असेल तर इथे नक्कीच 5 हा फरक यायला पाहिजे. म्हणजेच 1 ने जेव्हा आपण फरक जेव्हा आपण वाढत नेला 1 ने जेव्हा आपण फरक वाढत नेला तर इथे 5 चा असायला पाहिजे, इथे 6 चा असायला पाहिजे, परंतु ही कंडिशन आपल्याला इथे दिसत नाही. 11 अधिक 5 जेव्हा केले आपण तर 18 मिळत नाही, म्हणजेच हा इथे लॉजिक असणार नाही फरकाचा. आता इथे लॉजिक कोणता आहे, तर जेव्हा या संख्यांनाच आपण पाहू, संख्यांना जेव्हा आपण यांचं ऑब्झर्वेशन करू तर लक्षात येत आहे, पहा 4 अधिक 7 11 पहा ऑब्झर्वेशन पहा 4 अधिक 7 11 7 अधिक 11 18 11 अधिक 18 29 आणि 18 अधिक 29 47 47 म्हणजे इथे काय होत आहे, पहिली संख्या दुसऱ्या संख्येसोबत प्लस, दुसरी संख्या तिसऱ्या संख्येसोबत प्लस, तिसरी संख्या चौथ्या संख्येसोबत प्लस, चौथी संख्या पाचव्या संख्येसोबत प्लस, आणि असं करत करत ही संख्या जेव्हा या संख्येसोबत प्लस होईल, म्हणजे 47 जेव्हा 76 सोबत प्लस होईल तेव्हा पुढील संख्या मिळेल 6 आणि 6 12 आणि 13 13 13 1 4 आणि 7 11 11 अधिक 1 12 म्हणजेच 1 2 3 123 आपली संख्या असेल पुढील संख्या. हा इथे लॉजिक आहे, म्हणजे पहिली संख्या दुसऱ्या संख्येत प्लस, दुसरी संख्या तिसऱ्या संख्येत प्लस, चौथी संख्या पाचव्या संख्येत प्लस, पाचवी संख्या सहाव्या संख्येत प्लस, अशा प्रकारचा हा लॉजिक आहे. तर आपण सर्व लॉजिक आतापर्यंत घेतलेले आहे आणि सर्व लॉजिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा या बाहेरील तुम्हाला कोणताच लॉजिक मिळणार नाही, आणि या सर्व लॉजिकची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच जर नवीन लॉजिकही तुम्हाला मिळाले तर नवीन लॉजिक मध्येही तुम्ही इझिली त्या क्वेश्चनला टॅकल करू शकाल. आता नेक्स्ट एक संख्या मालिका पण घेऊ, 7 11 13 7 11 13 17 19 7 11 13 17 19 लक्षात येत आहे 7 11 13 मूळ संख्या आहे 7 11 13 17 19 तर नेक्स्ट जी संख्या असेल ते नक्कीच 21 असणार नाही, कारण 21 ला भाग जातो 23 असेल 23 ही मूळ संख्या असेल आणि याचा आन्सर सुद्धा 23 असेल. अशा प्रकारे आपण हा लॉजिक लावू शकतो. नेक्स्ट एक लॉजिक पाहू. नेक्स्ट एक लॉजिक पाहू 121 121 169 म्हणजेच दोन्ही वर्ग संख्या आहे, वर्गाचं लॉजिक असू शकते 225. इथे वर्ग घन पाठ असणे खूप महत्वाचे असते, खूप त्याचं आपल्याला इथे काम पडतो 2 2 8 9 2 8 9. नेक्स्ट पुढील संख्या सांगा. पहा वर्ग संख्या सरळ सरळ वर्ग संख्या आपल्याला इथे दिसत आहे, काय होत आहे लक्षात घ्या, 121 जो आहे तो 11 वर्ग आहे, 121 जो आहे तो 11 वर्ग आहे, आणि 169 हा जो वर्ग आहे हा 13 वर्ग आहे, 13 वर्ग. त्याच्यानंतर 225 225 हा 15 वर्ग आहे, आणि नक्कीच इथे पहा 2 ने वाढ होत आहे प्रत्येक वर्गामध्ये, प्लस 2 11 अधिक 2 13 13 अधिक 2 15 इथे नक्कीच
अधिक दोन सतराचा वर्ग असेल आणि हो 289 हा सतराचा वर्ग आहे. तर प्लस जेव्हा आपण या सतरामध्ये प्लस दोन करू आणि आन्सर येईल 19, तर आपल्याला 19 वर्ग काढावा लागेल आणि 19 वर्ग सर्वांना माहीत आहे 361 हा 19 वर्ग असेल. आपला आन्सर इथे मिळेल. पहा, लक्षात घ्या, हा आपला इथे लास्ट व्हिडिओ आहे, लेक्चर आहे संख्या मालिका या टॉपिक मधला आणि सर्व आपण संख्या मालिका कव्हर केलेल्या आहेत. तर भेटूया नवीन टॉपिक मध्ये आणि नवीन लेक्चर घेऊन. तर ज्या जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न आपल्याला कळवण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.